इकडे आपण बघतोय बॅग्स वगैरे आहेत. साईड बॅग आहे ना ही? किती रुपयाला आहे? 200 रुपयाला. ओके, आणि या छोट्या? ओके, 120 रुपयापासून सुरुवात आहे. हे कसे फुलं? फुलं ही 50 रुपये. ही अशी घेत काटा घेत तुम्हाला 50 रुपये. 750 रुपये. ओके, तुम्ही इथे बघतात आहे. शॉर्ट कुर्ती, शॉर्ट कुर्ती पण आहे. जीन्स वर घालायला शॉर्ट कुर्ती 550. ओके, आणि सगळी साईज आहे. मँगो पल्प आहे वगैरे सगळं, लसूण चटणी, मालवणी मसाला, पिठी, कुईत पिठी वगैरे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ. आज आपण आलेलो आहे उद्योजकांची भव्य बाजारपेठ बघण्यासाठी. आणि बाजारपेठ आहे ना जांभी नाका ठाणे वेशला भरलेली आहे. तलावपाळीच्या बरोबर समोरच हा महोत्सव भरलेला आहे. आणि हा महोत्सव 10 मार्च ते 17 मार्च आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्लेमध्ये देणारच आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, समोरच आपल्याला तलाव पाय दिसेल. तुम्हाला तलाव दिसत आहे. आता आपण ठाणे वेशला आहोत आणि जांभी नाक्याला उभे आहोत. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला तुम्ही ते बघतात आहे उद्योजकांची भव्य बाजारपेठ भरलेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे. आणि असा काही गेट आहे. तर आता आपण इथून आज जाऊया. आणि जर मित्रांनो तुम्हाला भेट द्यायची असेल तर धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे टॉवर म्हणून आहे. आणि इथे तुम्हाला यायचं आहे. बरोबर याच्या अपोजिट साईडला इकडे एक्झिबिशन वगैरे सुरू आहे. तर आता आपण इथून आज जाऊया. आणि 3 रांगा आहेत म्हणजे 3 रो आहेत. तर आता आपण इथून सुरुवात करूया. आता आपण समोर बघतो आहे ती महोत्सव 2024 दिनांक 10 मार्च ते 17 मार्च महिला उद्योजक भव्य बाजारपेठ. 10 तारखेपासून सुरुवात चालू झालेली आहे आणि 17 मार्च पर्यंत आहे. तुम्ही डिस्प्ले वरती बघू शकता तुम्हाला पूर्ण इकडचं जसं ते कार्यक्रम जसे जसे आहेत ते तुम्हाला दिसतातच आहेत. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि नक्कीच या बाजारपेठेला तुम्ही भेट द्या. तर आता आपण सुरुवात करूया. चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. इथे आपल्याला कंदी पेढे बघायला मिळतील. किती रुपयापासून सुरुवात आहे मित्र? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. 150 रुपये पाव. 130. ओके, आणि 120 रुपयाला पाव किलो आहे. कंदी पेढे आणि मावा पेढे. आपण पुढे जाऊया. इकडे आपण बघतो आहे की चकली वगैरे. नमस्कार, काय काय आणलंय आम्ही? माझ्याकडे गहू चकली असते, नेहमीच असते. माझी घरगुत येते. माझी रोस्टेड चिवडा आहे ज्वारीचा, नाशणीचा, पोह्याचा. आणि पिठे आहेत यावेळेस, नाशणीचे पिठे आहेत. ओके, आणि तांदळाचे पिठे. किती रुपयापासून सुरुवात आहे? 70 रुपये किलो आहे नाशणी पीठ. आणि 50 रुपये किलो तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं आणि 140 ला पाव किलो चकली आहे. ओके, आणि चिवडा पण 70 रुपये आहे. कोणताही घ्या 70 रुपये. कसं आहे पाव किलो? 200 ग्रॅम आहे. 200 ग्रॅम आहे चिवडा. 200 ग्रॅम चिवडा 70 रुपयाला आहे. तर ताईंनी हा छोटासा असा स्टॉल लावलेला आहे. प्रतिभा समृद्धी महिला बचत गट म्हणून आहे. थँक्यू. चला आता आपण स्टॉल नंबर 2 वर आलेलो आहे. आणि ते काय काय आणलेलं आहे? हे सध्या बोंबमेड ज्यूस आहे आणि फालुदास आहे. फक्त 1 लिटर दुधामध्ये, उकळत्या दुधामध्ये पॅकेट टाकायचं. ड्रायफ्रूट वगैरे सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये. थंड करून फ्रीज मध्ये ठेवायचं. मायस्क्रीम टाकून सर्व करायचं. होममेड आहे सगळं. ओके, आणि सोन पापडी आहे ही पण होममेड आहे. फक्त 30 रुपयाला आहे. फालुदा 80 रुपयाला आहे. वर्षभर चालतं पॅकेट. आणि सरबत आहे. आणि हे ज्यूस सरबत, कोकम सरबत आहे, आवळा आहे, परत मावा मलई आहे, फालूद आहे, लिची आहे, जिंजर लेमन आहे. भरपूर प्रकार आहे आपल्याकडे. काय प्राइस आहे त्याची? 150 रुपीज आहे. 150 रुपये. हा, फक्त 150 रुपयाला. आणि डाईट चिवडा वगैरे आहे. आणि होममेड डोनेट्स वगैरे आहे. आणि प्युअर गव्हाचे बिस्किट्स आहेत. साजूक तुपात केलेले होममेड आहे ते. आणि आपल्याकडे थोडी लहानपणीची आठवण आहे. जेली आणि आवळा वगैरे असं, पेपर बिस्किट्स. आणि हे नवीन आलंय शाही पान म्हणून चॉकलेट आलंय. हे नवीन आहे. हे फक्त 10 रुपयाला. खूप सुंदर असे प्रोडक्ट आहे. आणि डोनट कसं आहे? डोनट फक्त 60 रुपये. 60 रुपयाला. ओके, चॉकलेट आणि रेनबो. ओके, आपण इथे बघतोय चॉकलेट आणि रेनबो असे 2 फ्लेवर आहेत. तर ताईकडे खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत. राजगिरा चिक्की आहे, शेंगदाणा चिक्की आहे, क्रश आहे, परत तिळाची आहे, सफेद तीळ, काळे तीळ, सगळे मिक्स सत्वांची पण आहे. सगळ्या प्रकारची चिक्की आहे. थँक्यू.
चला आता पुढचा स्टॉल आहे इकडे लेडीजचे कानातले वेगळे झुमके कसे आहेत काका रासोडचे ऑप्शन आहे हा म्हणजे तुम्ही रोज रेग्युलर वापरू शकता त्याला साडेतीनशे तुम्हाला 300 रुपयांना डिस्काउंट करू आता असंच तुम्हाला बाहेर मेटल मध्ये मिळेल म्हणून धर्म सिल्वर त्याच्यात दहा बॅकर नाही हा पूर्ण ब्रासवर ऑक्साईड हे कसे फुलं फुलं ही 50 रुपये ही अशी घेत काटा येईल तर तुम्हाला 50 रुपये कोरियन मध्ये कसे ते 60 रुपये 80 रुपये 100 रुपये पोनेटेल ना किंवा गोल हा सगळ्यांना हा लावता येतो त्याच्यामधून तुम्ही ते केस काढून पुन्हा तो असं बंद करायचा आणि व्यवस्थित केसामध्ये बसवायचा दिसतो छान काय किंमत आहे 100 रुपये क्लिप आहे दोन क्लिप आहे असेल ना या दोन्ही क्लिप असे इकडून घेऊन ते एकदम पूर्ण एखादी कसं फिट करायचं आहे असं घट्ट झालं त्याच्यात केस जाम होतात आणि असं दिसणार काय किंमत आहे 60 रुपये ओके आणि हे कसं आहे बाकीचे नेकलेस वगैरे हे मॅग्नेटिक लॉक मध्ये हे लॉंग माळ आहे त्याला तुम्ही बंच ओके आणि ही सिंगल माळ वा मस्त त्याच्यामध्ये दोन होऊ शकतात आणि एका घरामध्ये दोन लेडी वगैरे वापरतात पण चार पद्धतीने सिंगल बंच लॉंग आणि गोप या चार पद्धती युज आहे शिवाय क्रिस्टल असल्यामुळे पाण्याच्या कामाची चिंता नाही ओके आणि काय किंमत आहे 500 पासून स्टार्ट आहे 500, 600, 700 ते 1000 पर्यंत हे बघा हे 500 आहे 600 आहे हे तुम्ही 700 आहे हे 800 आणि 1000 आता जे 1000 जे आहे ना त्याला असं 5 लाईनचं पदक येणार खाली आणि वरती सिंगल लाईन म्हणजे 1, 2, 3 असे होणार त्याच पद्धतीने इकडे ब्रेसलेट्स पण आहेत त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्याला पण मॅग्नेटिक लॉक आहे हे 350 ते 300 ओके 300 रुपयाला आपण बघतोय इथे ब्रेसलेट्स आहेत खूप सुंदर असे तसेच इथेही खूप सुंदर से नेकलेस स्टोनच्या माळी स्टोनच्या माळी टायगर टायगर आहे टायगर स्टोन आहे हा कॅटाईज आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत हे बघा हे सगळे स्टोन आहे ना पूर्ण सगळे स्टोन आहेत हे क्रिस्टल आहेत हे मार्बल बीट आहे ओके आणि किती रुपयापासून चालू आहे दादा 100 रुपयापासून स्टार्ट आहे 100 रुपयापासून सुरुवात आहे ओके तर नक्कीच तुम्ही सुंदर असं कलेक्शन आहे दादाकडे तर नक्कीच तुम्ही स्टॉलला व्हिजिट देऊ शकतात थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय कुर्तीज आहे ड्रेस मटेरियल पण आहे रेडीमेड ड्रेस पण आहे ह्याची काय प्राइस आहे 750 रुपये ओके आणि रेडी ड्रेस आपल्याकडे 1050 पासून स्टार्ट ओके आणि नायरा मध्ये आणि लॉंग कुर्ती वगैरे घेतली तर लॉंग कुर्ती वगैरे पण आहे वन पीस पण आहे ओके कसे आहेत वन पीस 750 पासून स्टार्ट ओके आणि लॉंग कुर्ती 650 रुपये ओके तुम्ही इथे बघतात आहे शॉर्ट कुर्ती पण आहे ओके जीन्स वर घालायला शॉर्ट कुर्ती 550 ओके आणि सगळी साईज अवेलेबल आहे M2XL असे सर्व साईज अवेलेबल आहे लॉंग आणि शॉर्ट कुर्तीज मध्ये आपण बघतोय इकडे खूप सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे त्यांनी खूप व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत हे टू पीस आहेत ना टॉप आणि पॅन्ट ओके टू पीस आहे टॉप आणि पॅन्ट हे खूप सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे त्यांनी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपल्याला इथे बघायला मिळते खूप असं कलेक्शन आहे ताईंकडे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ह्या स्टॉलला व्हिजिट करा तुम्हाला इकडे ड्रेस मटेरियल रेडी ड्रेस वगैरे बघायला मिळणार आहे थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेले कोकणी मेवा फूड आणि मसाले पसंत तुमची संगत आमची 60 रुपये आणि ते आपण बघतोय कोकणी मेवा आपल्याला बघायला मिळतो म्हणजे लोणचे वगैरे आहे दादा काय काय आपल्याकडे 60 रुपये माझं नाव अजय गजानन बेतकर माझा नंबर आहे 9869821 आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कोकणातले प्रोडक्ट्स मिळतात
आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कोकणातले प्रोडक्ट मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडू, शेवेचा लाडू, शेवकांड्याचा लाडू, बुंदीचा लाडू, तुमचे लाल पोहे, उकडे तांदूळ, काजू, गावणपीठ, वडापीठ, थालीपीठ, कोकम, चिंच, मालवणी खाजा, भरलेली मिरची, ही सगळ्या प्रकारची लोणची आहेत. सगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत, कोकम सरबत, कोकम आगळ, कैरी पन्ने, आवळा ज्यूस विदाऊट शुगर, पाचक ज्यूस, तुमचा अर्धा किलोचा इवन आपला मँगो पल्प आहे वगैरे सगळं, लसूण चटणी, मालवणी मसाला, पिठी, कुईत पिठी वगैरे, उकडे तांदूळ आहेत, आंबा पोळी, फणस पोळी, आंबा पोळी, फणस पोळी, मँगो वडी, गुळाची पावडर आहे विदाऊट केमिकल, विदाऊट सल्फर. कोकणातला राजा माणूस म्हणजे आपला असणारा काजू, सगळ्यात महत्वाचं काजू आहे आपल्याकडे आणि लोकल काजू आहे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं. अशा प्रकारे आपल्याकडे ना जवळजवळ 7 ते 70 प्रोडक्ट आहेत. आणि आपलं माझं दुकान पण आहे शिवाजी पार्क सिटीलाईट सिनेमाच्या इथे. आपल्याला शासनाने दिलेला टेम्पो एक आहे, त्या टेम्पोमध्ये आपले पूर्ण कोकणातले प्रोडक्ट ठेवतो. तिथे सिटीलाईटच्या गल्लीतच आहे, म्हणजे सिटीलाईट माईनच्या इथे आहे. तरी पण माझा नंबर कोणी नोट डाऊन करू शकतात तर करून घ्या, 9869821812 9869821812. थँक्यू सो मच. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेले श्री ड्रायफ्रुट्स म्हणून, आणि ते मनुके आहेत. कसे आहे ते? 300 रुपयाला अर्धा किलो. ओके, 300 रुपयाला अर्धा किलो. आणि 300 रुपयाला अर्धा किलो 150ला पाव. ओके, 150ला पाव किलो आहे. ओके, इथे आपण बघतोय मनुके ठेवलेले आहेत त्यांनी. आणि कोणते याच्यातले म्हणजे? नाशिक पुती. नाशिक ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. ओके, तर मनुके वगैरे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर इकडे मनुक्याचाही स्टॉल लावलेला आहे. आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्वराधीश महिला बचत गट. इथे आपण बघतोय लाडू वगैरे आहेत. ताई, हे लाडू कसे आहेत? मिक्स लाडू बॉक्स आहे. किती रुपयाला आहे? 200 रुपयाला. ओके, हा बेसन लाडू 140 रुपयाला. हे कोणते आहेत? सेवन सीड्स आहे. ओके, सेवन सीड लाडू, डिंक लाडू आहे, गुड पापडी, खजूर ड्रायफ्रूट लाडू, नाचणी आहे. ओके, मेथी लाडू आहे. ओके, मिक्स फ्लेवरचे बर्फीज आहेत ना? चॉकलेट्स आहेत. ओके, मेथी चिरोटे. ओके, मेथी चिरोटे, स्वीट चिरोटे. ओके, आणि हा पालक चिरोटे आहे. कसे आहे? 150 आहे. 150 रुपयाला. आणि मिक्स चॉकलेट 130 रुपयाला आहे. तर असे काही लाडू वगैरे ताईने आणलेले आहेत, सेवन सीड लाडू वगैरे, बेसनचे लाडू जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा, स्वराधीश महिला बचत गट म्हणून. आणि पाठीमागे ताईचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोय. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबला तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. थँक्यू. चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. ज्या आपल्या ज्या वस्तू आहेत त्या ग्रामीण त्याच्या महिला असतात, ज्या शहरापासून दूर असतात, म्हणजे त्या त्यांना रोजगार नाही, तर त्या वस्तू आहेत त्या स्वतः त्या महिलांनी बनवल्या आहेत. आणि बघते की सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या कापडा असतात, म्हणजे सगळ्या वस्तू कापडी वस्तू आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल कवरमध्ये पिशवी दिसेल आणि छोटे छोटे पिशवी असतील त्या बघू शकतो. त्यांची कॉस्ट बघायला तर 70 रुपये कमी त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे छोटी पाऊच 70 रुपयापासून सुरुवात आहे. ओके, तसं इकडे पावभाजी मसाला आहे का? हा मसाला. ओके, गरम मसाला आहे आणि करवंदाचा ज्यूस आहे. ओके, जो आमचा प्रोजेक्ट आहे गायनबागामधला, स्वतः बनवलाय त्या लोकांनी. तर इथे आपण बघतोय सगळे कापडे बॅग्स वगैरे बघायला मिळतात आपल्याला. हे कसे आहे? ओके, 400. ओके, 400 रुपयाला बॅग आहे. तसेच खूप सुंदर असे बॅग्स आहेत, साडी कवर वगैरे, साडी वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी. तसंच इकडे पाऊच वगैरे आहे लहान मुलांसाठी. हे सगळे कापडी वस्तूपासून बनवलेले बॅग्स वगैरे तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळतील. चला आता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे रोही ऋग्वेद गृहोद्योग म्हणून आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतो आहे. आणि ताई, काय आहे? ज्वारीची कडक. ओके, ज्वारीची कडक भाकरी कशी आहे? 50 रुपयाला. ओके, 50 रुपयाला 5 आहे. हे शेंगदाणा चटणी आहे सोलापूरची. ही पण शेंगदाणा चटणी आहे त्याला. ओके, इकडे चकली आहेत होममेड. कशा आहे त्या? 90 रुपयाला आहेत. ओके, आणि हे कोणते? बाजरीची भाकरी. हे कसे आहेत? 60 रुपयाला 5 आहेत. ओके, तर इथे ऋग्वेद गृहोद्योग भाजणी चकली वगैरे आहे त्यांच्याकडे. तर असे काही प्रोडक्ट आणलेले आहेत ताईंनी.
तर हे तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यांचा स्टॉल इकडे आहे, आणि जर तुम्हाला मागवायचे वगैरे असेल आणि काही इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल तर डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू. चला तर मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार ताई. आपल्या स्टॉलवरती काय कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत? हेअर एक्सेसरीज आहेत, फुलं वगैरे. किती रुपयापासून सुरुवात आहे? हे 30 रुपयाला फुलं आहेत, हे 60 रुपये, हे पुरावचे 60 रुपयाला, तर 20 रुपयाला फुलं आहेत, 20 रुपये काफा वगैरे आहेत, हे रबर आहेत 20 रुपये, हे सगळे 20 रुपये. ओके, हे कसं आहे? हे 50 रुपये, हे 60 रुपये, हे 20 रुपये, हे सगळे हँडमेड आहे. हँडमेड आहे. ओके, हँडमेड बनवलेले आहेत. आणि ब्रॉच आहेत ना ताई? 100-100 रुपयाला इथे ब्रॉच आहेत. आणि हे आंबाडे आहेत. ओके, हे कसे? स्वतः मी वर्क केलेलं आहे. ओके, स्वतः हँडवर्क केलेलं आहे. ओके, हे कसे? 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये. ओके, 150, 200, 250 अशी किंमत आहे. तर तुम्हाला हेअर एक्सेसरीज काय घ्यायचं असेल तर त्याचाही स्टॉल ताईचा आहे. ओके, तुम्ही हे असं लावू शकतात जर कुठे लाग. ओके, हे असं खूप सुंदर असं लावू शकता तुम्ही. काय किंमत आहे त्याची ताई? 60 रुपयाला. ओके, तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता जर तुम्हाला हेअर एक्सेसरीज वगैरे घ्यायचं असतील तर. थँक्यू. चला, तर मी पुढे आलेलो आहे. इथे आपल्याला राजस्थानी सेल्स म्हणून त्यांच्या स्टोरचं नाव आहे, आणि इकडे लेडीजच्या कलेक्शन्स आपल्याला बघायला मिळतील. किती रुपयापासून सुरुवात आहे? 200 स्टार्ट आहे. ओके, 250 पर्यंत, 300 पर्यंत प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला भेटेल, आणि खूप सुंदर सुंदर मोजडी याच्यामध्ये राजस्थानी फॅन्सी. पण आपण बघतोय खूप सुंदर अशी ही चप्पल आहे ना? चप्पल्स मध्ये. ओके, ये चप्पल मध्ये आहे. याच्यामध्ये अजून पण भरपूर डिझाईन्स वगैरे आहे. याची काय किंमत आहे? ये 300 आहे, ये 250 आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही डिस्काउंट करून तुम्हाला देणार. अगर तुम्ही आमच्याकडून घेतात ना, तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये डिस्काउंट देणार. लहान मुलाचे पण आहे, 1 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत आहे. ते लहान मुलांचे पण, मुलींचे पण आपण बघतोय, छोटे छोटे आहे, एकदम छोटी आहे. ओके, याची काय किंमत आहे? 200 रुपये. 200 रुपयाला. ओके, आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे? कलर्स वगैरे डिझाईन सगळं भेटेल. सगळं भेटणार. खूप सुंदर असं कलेक्शन आहे, आणि राजस्थानी मोजडी सेल लागलेला आहे त्यांच्याकडे. तुम्ही ते समोर बघता, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे त्यांचा तुम्हाला डिस्प्लेवर दिसेलच. खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे. तर ह्याच्यामधलं कोणतंही जर तुम्हाला कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात, आणि किंवा तुम्हाला एक्झिबिशनला येऊन व्हिजिट करू शकतात. आपण इकडे बघतोय आता केपी इंजिनियर म्हणून 6,500 फ्रेम डिलिव्हरी आहे. ओके, आपण हा टेबल बघतो, फोल्डिंग टेबल आहे. वा, वजन आहे का? हा, एकदम हलक आहे. एल्युमिनियम मध्ये गाडी गाडी किंमत आरामात बसतो. याच्यामध्ये 5 ते 7 प्रकार. तर आता आपण बघतोय किती प्रकार होतात ते. हा पहिला प्रकार आपण इथे बघतो, डायनिंग टेबल बसून आपण बघतोय. ओके, स्टडी टेबल, खेळ वगैरे शकता, कॅरम वगैरे खेळू शकता, बसून अभ्यास करू शकता. अरे वाह,
आणि टेंट चा दादा हा असा फोल्ड होता घेऊन छत्री फ्री आहे. ओके, आणि काय किंमत आहे? याची प्राइस 9,500 आहे, डिस्काउंट 3,000 आहे, 6,500 ला फ्री होऊन निघाली. इथं फक्त बुकिंग करायचं, घरकुन भेटलं. इथं बुकिंग केलं तर तुम्हाला 2 वर्षाची गॅरंटी. ओके, आणि या कॉन्टॅक्टवर आपण कॉन्टॅक्ट करू. आणि टेंटचं दादा? टेंटची प्राइस 2800 रुपये. 2800 रुपये. सर नंबर आहे त्याच्यापेक्षा मोठं, 4 लोकांचं पण आहे. ओके, आणि याची किंमत? याची किंमत 2800. 2800. आणि हे वॉटरप्रूफ आहे? वॉटरप्रूफ. ओके, आपण बघतो इथे टेंट आहे, 2 माणसांसाठी आहे. जर तुम्ही ट्रेकर वगैरे असाल तर नक्कीच तुम्ही ह्या एक्झिबिशनला व्हिजिट करा. आणि इकडे KP इंजिनियर्स म्हणून त्यांचं इकडे त्यांनी स्टॉल लावलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोय आपल्याला. ओके, या छोट्याशा बॅगेमध्ये पूर्ण टेंट येतो, फोल्डेबल आहे पूर्ण. ओके, आतमध्ये भिजत वगैरे काही पावसाचं भिजणार नाही काही नाही. ओके, पूर्ण पॅक. पूर्ण पॅक. घरामध्ये पण वापरू शकता, घरामध्ये पण बेड वरती बसू शकता. सुंदर असा टेंट आहे. जर टेंट वगैरे घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला आता मी पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी. इकडे ABCD पाटी वगैरे आहे, तसे इथे ककगची पण पाटी आहे लाकडी. लहान मुलांसाठी इकडे गाडी आहे, तसेच लहान मुलांसाठी गेम आहेत, फुल्ली गोळ्याचा गेम आहे, तसेच इकडे फणी वगैरे आहे लहान मुलांसाठी, कुळकुळे वगैरे आहेत लाकडे. तसेच इकडे दुर्बीण वगैरे आहे, लहान मुलांचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पण आहे इकडे. कसे आहे काके? 200, 150 आणि 300. ओके, 200, 150 आणि 300 असे 3 साईज आहेत. इथे फुल्ले गोळा वगैरेही आहे. तसेच इकडे शोपीस साठी ठेवणारे आयटम्स पण आहेत, गाड्या वगैरे आहेत लाकडी. ही कशा आहेत काकी, लाकडी गाड्या? 200 रुपयाच्या आहेत. ओके, इथे आपण बघतो इकडेही लाकडी शोपीस वगैरे ठेवण्यासाठी बाईक्स वगैरे आहेत. ते गाड्या कुठच्या आहेत? मेटलच्या आहेत. ओके, काय किंमत आहे त्यांची? 500, 1200 आणि 1500. ओके, 500, 1200 आणि 1500 रुपये किंमत आहे. खूप सुंदर असं कलेक्शन आहे. तसे इकडे किचन वगैरे आहेत चावीसाठी, भवरे वगैरे छोटे, लहान मुलांचे टॉईज आहेत आणि इथे कुलपट लाटणं वगैरे आहे. हे कसं आहे सेट वाहतुकीचं? 280 रुपयाला सेट आहे. इथे पझल वगैरे आहे आणि सावंतवाडीची लाकडी खेळणी म्हणून गिफ्ट वगैरे तुम्ही देऊ शकतात कोणालाही. तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. यांचा स्टॉल एक्झिबिशनमध्ये लागलेला आहे. चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे दादा, हे पापड आहेत? हा, पापड आहेत. ओके, आणि कसे आहेत? हे 100 ला 2. 100 ला 2? कोणते? कोणते? आणि ते 100 ला 3. ओके, आणि ते पुढे ठेवलेले ते 100 ला 3 आहेत. ओके, आणि ते शिजवल्यावर असे होतात. तर कोणतेही घ्या, 100 ला 2. तर हाही स्टॉल दादाने इथे लावलेला आहे पापडांचा. चिप्स वगैरे आहे, नाळ्या वगैरे आहेत इकडे. तांदळाचे जिरा तांदूळ आहेत, हे बटाटा उपासाचे, हे लसूण, हे मका, हे सोयाबीनचे असे आहेत. ते पालकचे आहेत, ते फोवा, ते साधू तांदूळ आणि बटाटा मिक्स आहे आणि नाचणी आहे. तर नक्कीच तुम्हाला पापड वगैरे नाळ्या वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. श्री स्वामी समर्थ मालवणी मेवा म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्याला समोर दिसतोय. होलसेल व रिटेल मध्ये ते डील करतात. त्यांच्याकडे वडापीठ वगैरे आहे, भाकरी पीठ आहे, बाजरी पीठ वगैरे आहे, मका पीठ आहे आणि इकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत. मच्छी मसाला, मालवणी मसाला,
किती रुपयापासून सुरुवात आहे मसाले? 40 रुपये चाळीस रुपयापासून मसाले सुरुवात आहे. आणि चटणी? चटणी सुद्धा. ओके, कशी आहे ती? 100 ग्रॅम 40 रुपये. 40 रुपये. ओके. आणि इकडे मका पीठ वगैरे ते कसे आहेत? पोळी पिठी आहे. ओके, किती रुपये किंमत आहे? 60 रुपये पाव. ओके, 60 रुपये पाव पासून इकडे पीठ चालू आहे. वडा पीठ आहे, कोंबडी पीठ आहे, इथे तिखट पापड वगैरे 45 रुपये किंमत आहे. पोहा, मिरगुंड आहे, तांदूळ पापड आहे, पालक पापड वगैरे आहे, कुरडया आहेत. चला आता आपण उत्कर्ष स्वयंसहता समूह महिला बचत गट म्हणून आहेत तिथे त्या स्टॉलवरती आलेलो आहे. आणि इकडे आपण बघतोय की आपल्याला नैसर्गिकरित्या इकडे मध बघायला मिळतोय. किती रुपयापासून सुरुवात आहे? 90 रुपयापासून सुरुवात आहे. वेगवेगळा मध आहे, लिंबाचा, जांभळाचा, तुळशीचा. म्हणजे आपण का मधमाशी पालन करतो, जिथं जी शेती आहे तिथे आपण मधमाशीच्या पेट्या नेऊन ठेवणार, मधमाशी जाते त्या फुलाचा रस घेऊन येते आणि त्याचा मध तयार करते. नॅचरली त्याचा बनतो, तसे नॅचरल फ्लेवर आहे त्याचा. आणि ही छोटी बॉटल किती रुपयापासून? ही 90 रुपयापासून सुरुवात आहे. 125 रुपये 125 ग्रॅम आहे. 90 रुपयापासून सुरुवात आहे. 125 ग्रॅम 90 रुपयापासून सुरुवात आहे. सध्या इथं 10% ऑफ चालू आहे. ओके, समोरच आपल्याला प्राइस लिस्ट दिसत आहे आणि ह्याच्यावरती 10% ऑफ चालू आहे. 10% ऑफ करून प्राइस लावलेली आहे. ओके, 10% ऑफ करूनच प्राइस लावलेली आहे मधाचे. आणि समोरच आपल्याला डिस्प्लेवर दिसतात आहे मधाचे रेट्स काय आहेत. तर नक्कीच मध वगैरे घ्यायचं असेल त्या मित्राला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर हा पॅम्पलेट आहे त्यांचा आणि ह्याच्यावरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे मध वगैरे ते बनवतात पूर्ण पॅम्पलेट्स वगैरे आहे आणि त्याच्यावरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आपण. आणि समोरच आपण बघतोय शिवार हळद, शिवार मिरची मसाला वगैरे, त्याचे रेट्स आपल्याला बघायला मिळतात आहे भाव फलक म्हणून. आणि किती रुपयापासून सुरुवात आहे ताई? 300 रुपयाला हळद आहे. सिलमची हळद आहे. आणि काळा मसाला आहे 600 रुपये किलो. कांदा लसूण मसाला आहे 600. गरम मसाला आहे 600 रुपये किलो. मिरची आहे तेजा मिरची 400 रुपये किलो. गोडा मसाला आहे तो 1000 रुपये किलो. आणि बेडगी मिरची 500 रुपये. ओके, बेडगी मिरची 500 रुपये. केसर आहे भाजीला घट्ट पण येण्यासाठी, केसर 200 रुपये. 200 रुपये. ओके, ओली हळद आहे लोणच्यासाठी. ओके, त्याचे लोणचं करता चेहऱ्यावर लेप लावतात त्याला, याला युज करतात. आणि एक सारखं हळदी दूध पण ऑर्गॅनिक चणे वगैरे आहेत आपल्याकडे. ओके, आणि शिवार मिरची पावडर वगैरे पण आहे. तर असे मसाले वगैरे त्यांच्या स्टॉल वरती आहेत. आणि समोरच आपण दर त्याचे जाणून घेतले, भाव फलक वगैरे लावलेला आहे. डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला मसाले वगैरे ऑनलाईन मागवायचे असतील तर नक्कीच तुम्ही मागवू शकता. थँक्यू. आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे सुख समृद्धी महिला बचत गट म्हणून. आणि समोरच कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोय. चेंबर मधनं आलेले ते. इकडे आपण बघतोय बॅग्स वगैरे आहे. साईड बॅग आहे ना ही? किती रुपयाला आहे? 200 रुपयाला. ओके, आणि छोट्या? ओके, 120 रुपयापासून सुरुवात आहे. इकडे आपण बघतोय साईड बॅग्स खूप सुंदर अशा आहेत त्यांच्याकडे, कलेक्शन आणलेलं. इथे खाली हे पिंजर आहे ना, हळद पिंजर, हळदी कुंकाचं. ओके, किती रुपयापासून सुरुवात आहे? ओके, रिजनेबल रेटने आहे. ओके, तर साईड बॅग वगैरे आहेत, त्याचे छोटे पाऊच वगैरे आहेत, ज्वेलरी वगैरे आहे ताईंकडे. हे कसे आहेत सगळे? ज्वेलरी आपल्याला 40 पासून सुरुवात. हा, 100 रुपयापर्यंत आहे. ओके, इकडे आपल्याला ज्वेलरी वगैरे क्लिप्स वगैरे बघायला मिळतील ताईंच्या स्टॉल वरती. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.